नमस्कार शेतकरी बंधूंनो, आम्ही शेतकरी चॅनलला आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर शेतकरी बंधूंनो, आज महाराष्ट्रातील महत्त्वाच्या कापूस बाजारपेठेतील कापूस बाजार बघूया. तर शेतकरी बंधूंनो, आजचे 10 जानेवारीचे कापूस भाव पुढील प्रमाणे आहे. तर किनवट येथे कमीत कमी 8,300 रुपये, जास्तीत जास्त 9,530 रुपये आणि सरासरी 9,450 रुपये हा भाव मिळाला. मनवत येथे कमीत कमी 8,400 रुपये, जास्तीत जास्त 9,660 रुपये आणि सरासरी 9,550 रुपये हा भाव मिळाला. देऊळगाव राजा येथे लोकल कापूस आहे कमीत कमी 9,000 रुपये, जास्तीत जास्त 9,730 रुपये आणि सरासरी 9,550 रुपये हा भाव मिळाला. काटोल येथे कमीत कमी 8,000 रुपये, जास्तीत जास्त 9,500 रुपये आणि सरासरी 8,800 रुपये हा भाव मिळाला. परभणी येथे कमीत कमी 8,900 रुपये, जास्तीत जास्त 9,685 रुपये आणि सरासरी 9,625 रुपये हा भाव मिळाला. हिंगणघाट येथे कमीत कमी 8,500 रुपये, जास्तीत जास्त 9,900 रुपये आणि सरासरी 9,410 रुपये हा भाव मिळाला. वर्धा येथे कमीत कमी 9,350 रुपये, जास्तीत जास्त 9,950 रुपये आणि सरासरी 9,800 रुपये हा भाव मिळाला. पुलगाव येथे कमीत कमी 9,000 रुपये, जास्तीत जास्त 9,951 रुपये आणि सरासरी 9,550 रुपये हा भाव मिळाला. तर हे होते शेतकरी बंधूंनो आजचे कापूस बाजार भाव. शेतकऱ्यांना विनंती आहे की जर का आपल्याला 9,000 पेक्षा चांगल्या कापसाला कमी भाव मिळत असेल तर 9,000 पेक्षा कमी भाव या भावामध्ये आपल्याला कापूस देणे परवडणार नाही. त्यामुळे आपण शक्यतो 9,500 च्या वरती जर का आपला भाव मिळत असेल किंवा 10,000 जवळपास तरच आपण कापूस द्यावा ही विनंती आहे. त्यासोबतच ज्यांना अत्यंत आवश्यक आहे पैशांची तेच मात्र आपला थोडाफार किंवा काही कापूस देऊ शकतात. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचं मनापासून धन्यवाद.